कुस्तीवर प्रेम करणाऱ्या तमाम कुस्ती शौकीनांसाठी खुश खबर। कुंडल येथील कुस्तीच्या ऐतिहासिक महाराष्ट्र मैदानाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त उसळणार कुस्तीची दंगल। रविवार दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी छोट्या मोठ्या 300 कुस्त्यांचा जंगी सामना रंगणार। कुंडलच्या ऐतिहासिक मैदानात कुस्त्यांची भव्य दंगल उसळणार। कुस्त्यांचे मैदान पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित रहा। आपले नम्र सार्वजनिक गणेश मंडळ कुंडल। जत तालुक्यातील रावळगुंडी ग्रामस्थांचा तालुक्यातील नेते मंडळींनी आदर्श घेण्याची गरज। आमदार मानसिंगराव नाईक येथील महादेव विकास सोसायटी नूतन इमारतीचे उद्घाटन व जिल्हा बँकेच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम। महाराष्ट्रामध्ये आदर्श गाव अशी ओळख असलेल्या गावामध्ये मला येण्याची संधी मिळाली। या गावामध्ये ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध निवडणूक दिली। गावामध्ये सकारात्मक विचार निर्माण करण्याचा प्रयत्न केला। समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करण्याची भूमिका कायम ठेवली। जत सारख्या दुष्काळी भागात असून सुद्धा आजपर्यंतच्या कार्यकालात अनेक बक्षिसं मिळवली। या सर्व बाबींचा विचार करता जत तालुक्यातील राजकीय मंडळींनी या गावचा आदर्श घेण्याची गरज आहे असं मत जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केले। येथील महादेव विकास सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन समारंभ व जिल्हा बँकेच्या 21व्या वर्धापन दिन व स्थलांतर कार्यक्रम सोहळ्यात ते बोलत होते। या कार्यक्रमासाठी आमदार विक्रमसिंह सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, मंसूर खतीब, सरदार पाटील, जत सोसायटीचे चेअरमन भैया कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रमेश पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अप्पाराय बिराजदार, जिल्हा बँकेचे सहाय्यक निबंधक अनिल कोळी, तालुका विभागीय अधिकारी राजेंद्र नाटेकर, फील्ड ऑफिसर बसवराज चव्हाण, शाखाधिकारी अण्णासाहेब मंगसुळीचे, तसेच बँकेचे कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। एका चांगल्या गावाचा अनुभव घेण्याची संधी तुमच्या गावच्या विकास सोसायटीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मिळाली आणि महाराष्ट्रामध्ये आदर्श असणारे गाव ज्या गावांना ज्या गावच्या नागरिकांनी स्थापनेपासून ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन दिली नाही, सकारात्मक विचार त्या गावामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला, युवकांच्या पुढे एक वेगळा आदर्श निर्माण करण्याची भूमिका त्या गावानं त्या ठिकाणी केली आणि जिल्ह्यात नव्हे तर राज्यातले एक अग्रेसर गाव म्हणून आपल्या त्या छोट्याशा गावाकडे पाहिलं जातं आणि ते जत तालुक्यासारख्या दुष्काळी तालुक्यामध्ये असून सुद्धा तुम्ही चांगल्या विचारांची पेरणी त्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने प्रामुख्याने केली। महाराष्ट्रातलं आदर्श गाव म्हणून तुम्ही 25 लाख रुपयाचं बक्षीस मिळवलं, त्या जिल्ह्यामध्ये आदर्श आदर्श संपन्न आदर्श सेवा सोसायटी, जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त डिव्हिडन देणारी विकास सोसायटी, त्याच्या सगळ्या बाबतीमध्ये ह्या जिल्ह्याला आदर्श घालून देण्याची क्रिया सुद्धा ती प्रामुख्याने तुमच्या गावाला तुम्ही करून दिली। मात्र जर मध्ये राजकीय मंडळी काही तो आदर्श तुमचा घेत नाही, सकाळी पेपर उघडला की कोणी कोणा आरोप करतय आणि कोण काय करतय, खर तर त्या तालुक्यातल्या नेते मंडळींनी तुमच्या गावाचा आदर्श प्रामुख्याने घेणं गरजेचं आहे। चांगल्या विचारांची पेरणी, चांगल्या भूमिकेची पेरणी, विकास कामामध्ये पुढे ठेवली, प्रत्येक जण स्वतःच्या ताकदीने विकास काम करत असतो। मी आता विक्रम नामाचं काम गव्हर्नर विधानसभेमध्ये बसतोय, मतदारसंघासाठी सातत्यानं त्यांची भांडणाची धडपड चालू असते, खास करून इरिगेशनच शेतीचं पाणी ते सगळीकडे गेलं पाहिजे हा प्रयत्न त्यांचा सातत्याने असतो, सातत्याने त्यासाठी ते म्हणत असतात। विलासराव जगताप साहेब आमदार असताना त्यांनी सुद्धा ते काम केलं,
जयंतराव पाटील गेल्या 8 वर्षामध्ये राज्याचे पालकमंत्री मंत्री झाले आणि त्यांनी सुद्धा कारण कैलासवासी राजाराम बापू त्या जत तालुक्यामध्ये आणि कवठे बापू तालुक्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने बापूंनी त्या ठिकाणी समाजकारण राजकारणाची पेरणी केली आणि बापूंचा विचारांना चालणारी लोक ह्या दोन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यामुळे जयंतराव पाटील साहेबांनी सांगलीच्या शेवटच्या टोकाला म्हणजे शिराळ्यापासून जतच्या शेवटच्या टोकाला शेतीबाजीची व्यवस्था सक्षमपणे झाली पाहिजे ही भूमिका त्यांनी फार चांगल्या पद्धतीने घेतली आणि 8 वर्षाच्या काळामध्ये त्याची आर्थिक तरतूद प्रशासकीय मानलेल्या त्या सगळ्या गोष्टी केल्या. विक्रम दादा कर्नाटकातून पाणी इकडे कसं आणता येईल तो प्रयत्न करतात म्हणजे खऱ्या अर्थाने चांगल्या विचारानं पुढे जाणं आणि लोकांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घ्यायचं हे प्रामुख्याने गरजेचं असतं आणि तो आदर्श हा तुमच्या गावानं ह्या सगळ्या जिल्ह्यासमोर ठेवला पण निश्चितपणे त्यांच्या सगळ्या लोकांना मनापासून शुभेच्छा देतो. प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी गेली 6.5 वर्ष संचालक आहे. गेली त्या निवडणुकीनंतर मला अध्यक्ष पदाची संधी मिळाली आणि मगाशी प्रकाश संचालकांनी सांगितलं आम्ही शेवटच्या शेतकरी त्या प्रभावामध्ये कसा सक्षम होईल ह्या दृष्टिकोनात वाटत सातत्याने विचार करताना मध्यमुदतचं 2% आम्ही रेबिटचं जो रेग्युलर खर्च असतोय त्याला 2% आम्ही रेबिट सगळ्या संचालकांनी निर्णय केला. शेतकऱ्यांचं कर्जाचं मध्यमुदत असेल इतर शेतीची कर्ज असतील तिथे व्याज दर कमी झाला पाहिजे हा आपण आग्रह करतोय. तुमच्या जर तालुका 48 तालुका थकबाकी मोठ्या प्रमाणामध्ये होती आमच्या संचालक तिन्ही संचालक इथे थकबाकी कमी करण्यासाठी फार काळजीपूर्वक प्रयत्न करतात. आता त्यासाठी वन टाइम सेटलमेंट योजना फक्त जत आणि आटपाडीचा शेतकरी समोर ठेवून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला आणि मी तिन्ही संचालकांच्या इथं मनापासून त्यांचा आभार मानतो की त्यांनी फार चांगल्या पद्धतीने हे बँकेची थकबाकी कमी झाली पाहिजे शेतकऱ्याचं जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय असले पाहिजे त्यासाठी तिघही त्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये अग्रहाने त्या ठिकाणी भाग मांडत असतात. वेगवेगळी छोटी मोठी पंतप्रधानासाठी त्या ठिकाणी भाग मांडत असतात आणि माझा जत तालुका दुष्काळी तालुका आहे आणि त्या त्या शेतकऱ्याला मदत करायला बँकेनं नियम बाजूला ठेवून मदत केली पाहिजे हा त्यांचा आग्रह हा सातत्याने असतो आणि आम्ही संचालक मंडळ सुद्धा निश्चितपणे जर इकडे पाहत असताना एक वेगळ्या विचारांना मी पाहतो आणि सकारात्मकतेला पाहतो इथल्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे ही भूमिका घेऊन आपण पुढे जातोय आणि त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी काम करतोय. जिल्हा बँक गेली जवळजवळ 96 वर्ष झालं शेतकऱ्यांची बँक म्हणून त्या ठिकाणी काम करते. आता सगळ्या बँका आल्या आता 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वीचा जर आपण इतिहास बघितला तर त्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेशिवाय दुसरी कुठलीही बँक ही शेतकऱ्यांच्या उपयोगाला धावत नव्हती. जिल्हा मध्यवर्ती एकमेव बँक आहे की जी शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांच्यासाठी त्या ठिकाणी काम करते. आज सुद्धा जर पीक करताना जिल्ह्याचा आढावा घेतला आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेने 1200 कोटी रुपये हे पीक कर्ज वाटलंय आणि इतर सगळ्या बँका म्हणजे नॅशनलाइज बँका असतील सगळ्या बँका असतील त्या सगळ्यांनी मिळून 400 कोटी वाटले आणि जिल्हा मध्यवर्तीचा हिस्सा 1200 कोटीचा आहे. म्हणजे जे कर्ज तोट्यात असत तुम्हाला पीक कर्ज हे 0% आम्ही देतोय. पहिलं 2 लाख 3 लाख 5 लाख आम्ही आकडे वाढवत गेले मात्र ते तोट्यात असताना सुद्धा पीक कर्ज जास्तीत जास्त शेतकऱ्यांना द्यायचं आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहायचं शेतकऱ्यांना आर्थिक ताकद द्यायची ही भूमिका आम्ही सातत्याने करतोय. प्रसंगी बँकेला थोडासा प्रॉफिट कमी झाला तरी चालेल मात्र शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे हा दृष्टिकोन घेऊन आपण त्या ठिकाणी बँक आम्ही पुढे निघालोय आणि निश्चितपणे तुमच्यासारख्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शेतकऱ्यांची जोड त्या बँकेला फार चांगल्या पद्धतीने मिळेल. इथून पुढल्या काळात सुद्धा आपल्याला शेतकऱ्यांच्यासाठी आणखी काय करता येईल आणखी त्याला कशा सवलती देता येतील किंवा ज्या
आता तुमचं जे दुष्काळी पण आहे ते पुसण्याचं काम जयंत पाटील असतील, विक्रम सावंत दादा असतील, या दोघांनी फार चांगल्या पद्धतीने केलं आणि सोसायटीमध्ये तुमची बाजू भक्कम मांडण्याचं काम त्या तीन संचालक सातत्याने करतात. त्यामुळे निश्चितपणे इथल्या जगमध्ये इथून कुठला काळ हा सकारात्मक येईल आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा येईल असं म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही. मी जॉकेश अदाटे, जत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे. खास लग्न वस्ता व आहेरासाठी फेस्टिवलची खरेदी आता रवींद्र मध्येच. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 51% भरघोस डिस्काउंट. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमचा बदललेला पत्ता: परशुराम हॉल, विटा रोड, तासगाव व श्री डोंगराई मंदिरासमोर कडेगाव, विटा रोड, कडेगाव. तसेच रेनावी रोड शासकीय गेस्ट हाऊस समोर, विटा.